आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सर्व विधिमंडळ सदस्यांना मतदार संघातील विकास कामे करण्यासाठी दरवर्षी विधिमंडळ सदस्य निधी उपलब्ध करून देण्यात येतो. सन 2011 मध्ये 1.5 कोटी वरून 2 कोटी इतकी वाढ त्या ठिकाणी मी त्यावेळेस अर्थमंत्री असताना केली होती. आता 2 कोटी वरून 3 कोटी रुपये इतकी वाढ करण्यात येत आहे. आमदार स्थानिक विकास निधीच्या रकमेत वार्षिक 10% रक्कम शासकीय मालमत्ताच्या देखभाली दुरुस्ती करता राखीव ठेवण्याचे प्रयोजन आहे. संयुक्त राष्ट्रामार्फत निश्चित केलेल्या शाश्वत विकास ध्येयांतर्गत 2030 पर्यंत काही महत्वाची उद्दिष्टे साध्य करण्याचा मानव विकास कार्यक्रम निश्चित उपयुक्त ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर मानव विकास कार्यक्रमाचे विस्तारीकरण व अधिक प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित असून आरोग्य शिक्षण व रोजगार निर्मिती या 3 घटकांकरता जिल्ह्याऐवजी तालुका स्तरावर अधिक भर देऊन मानव विकास निर्देशांकामध्ये वाढ होण्यासाठी 2020-21 मध्ये ₹1,000 कोटी नियत्वे प्रस्तावित आहे. डोंगरी तालुक्याच्या विकास कामासाठी विशेष तरतूद प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे.